तर बहिरेपणा म्हणजे काय असतं? जेव्हा ऐकण्याची जी आपली क्षमता असते ती एका कानाची किंवा दोन्ही कानाची ही कमी होते, ह्याला म्हणतात श्रवण दोष किंवा ऐकण्याचा दोष किंवा बहिरेपणा. आता बहिरेपणा हा जो असतो तो तुम्ही म्हणाल की रोजच्या ह्याच्यात आपल्या दिनचर्येमध्ये त्यांना त्याच्यानी काही फरक पडतो का? तर नक्कीच पडतो. कारण जेव्हा माणसाला ऐकायला कमी येतं, आणि आता कारण सगळीकडे तुम्ही बघाल तर प्रत्येक जण मास्क घालून फिरत असतात, त्यामुळे समोरचा जे बोलतोय ते आपल्याला ऐकू येतं की नाही, आणि कमी झालं तर पुन्हा पुन्हा विचारणं की तुम्ही मीटिंगमध्ये बसला आहात, फोनवर बोलत आहात तर ज्याच्याने तुम्हाला ऐकायला येत नाही, घरात सगळे टीव्ही बघतायत आणि तुम्ही व्हॉल्यूम वाढवता, तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये फरक पडू शकतो. आणि ज्याच्यानी आपण मोठ्या जे वृद्ध असतात वयोवृद्ध त्यांच्यामध्ये आपण बघितलं असेल की असं होतं की त्यांची चिडचिड होते. कारण हा आपल्याकडे एक चेष्टेचा विषय म्हणजे विषय असतो की ऐकायला येत नाही. सो ऐकायला येत नाही त्यामुळे त्यांना परत रिपीट करा किंवा डिप्रेशनकडे ही लोक जाऊ शकतात. बहिरेपणा कशामुळे होऊ शकतो ह्याला कारण भरपूर आहेत. ही कारण नवजात बालकांमध्ये वेगळी असू शकतात, लहान मुलांमध्ये वेगळी आहेत, वयोवृद्धांमध्ये वेगळी आहेत. जसं नवजात बालकांमध्ये जेव्हा आपल्या समाजात असतं की आपण लग्न नात्यात होतं, सो नात्यात झाल्यामुळे पण श्रवण दोष हा त्यांच्या मुलांमध्ये पाहिला जातो. किंवा काचेच्या पेटीत ठेवलं असेल जर आपल्याला बालकाला, किंवा त्याला कावीळ झाली असेल, किंवा त्याच्या मेनिंजायटिसमुळे, या सगळ्यांमध्ये लहान बालकांमध्ये श्रवण दोष आढळला जातो. लहान मुलांमध्ये जेव्हा जसं आपण खूप कानातनं पू येतो किंवा कानाचे पडद्यामध्ये होल होऊ शकतं, छिद्र असू शकतं, याच्यामुळे ऐकणं कमी होतं. कानाचं हाड जे असतं ते सडू शकतं, त्याच्यामुळे ऐकण्याची प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि वयोवृद्धांमुळे वयानुसार पण जसं डोळ्यांमध्ये आपल्या होतं की वयानुसार दृष्टी कमी होती, तसं वयानुसार ऐकणं पण कमी होऊ शकतं, ज्याला आम्ही प्रेसबायक्युसिस असं पण म्हणतो. बहिरेपणामध्ये असं आहे की आपल्या आधी आपल्या समोरच्यांना कळतं की ह्या माणसाला ऐकू कमी येत आहे. म्हणजे जसं टीव्हीचा आवाज असतो तो इतरांपेक्षा तुम्हाला जास्त लागतो, किंवा फोन एका कानाने ऐकू येतो दुसऱ्या कानाने ऐकू येत नाही किंवा कमी ऐकू येऊ शकतो, किंवा जेव्हा चार लोक बोलत असतील, एकत्र बोलत असतील, गोंगाटात असेल तर आपल्याला ऐकू कमी येणं, आपण सतत समोरच्याच्या तोंडाकडे त्यांच्या लिप मुव्हमेंट्सकडे बघून जे आपण ऐकण्याचा डोळ्यांनी प्रयत्न करत असतो, ह्या सगळ्या गोष्टींवरनं कळू शकतं की आपल्याला ऐकण्याचा किंवा श्रवण दोष हा आहे. आपल्या समाजात आपण खूप वेळा बघतो की नात्यांमध्ये लग्न होतं, जसं मामाच्या मुलाशी किंवा मावशीच्या किंवा आत्याच्या मुलांशी हे जे लग्न होतात, कन्सँग्विनिटी ज्याला म्हणतात, तर त्याच्यामध्ये नवजात बालकांमध्ये त्यांच्या मुलांमध्ये श्रवण दोष हा खूप जास्त प्रमाणात आढळला जातो. आपल्याकडे भारतात दर 1000 बालकांमागे 3 ते 4 बालकांना श्रवण दोष हा जन्मतः आढळला जातो. पण तो शोधण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या बालकांची तपासणी करणं जरुरी आहे. ह्याचे अजून कारण असू शकतात की जी बालकं वजनानी किंवा पूर्ण ह्याच्या आधी प्री टर्म होतात त्या बालकांमध्ये हा दोष जास्त आढळला जातो. आपल्याकडे एक चुकीची मान्यता आहे की बहिरेपणा आणि मुकेपणा हा एकत्र आढळला जातो. खरं सांगायला गेलं तर ही गोष्ट अशी आहे की बहिरेपणा हा जर नवजात किंवा लहान बालकामध्ये झाला तर हे नेसेसरी नाही आहे की ते बालक मुक किंवा मुकबधीर पण असतं. ज्या माणसाला किंवा ज्या बालकाला ऐकू येत नाही, जसं आता तुम्हाला मी सांगायचं झालं तर आपल्याला जॅपनीज ही भाषा कळत नाही, तर जेव्हा कोणी जॅपनीजमध्ये बोलेल हे आपल्याला कळणारच नाही किंवा आपल्याला बोलता येणार नाही, तसंच या लहान बालकांचं होतं की त्यांना भाषा ही कधी कानावर पडलेलीच नसते, त्याच्यामुळे त्यांना बोलणं पॉसिबल नसतं.
त्यांच्यामध्ये मुकेपणाचा दोष नसतो. जेव्हा ते ऐकू शकत नाहीत तर ते बोलू शकत नाहीत. त्यामुळे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. पण जर लहान बालकाचं ऐकण्याचा श्रवण दोष हा आपण लवकरात लवकर आपल्या समोरास आणू शकतो तर त्याच्यानंतर आपण त्याची त्याच्यावर शस्त्रक्रिया करून किंवा त्याच्या इअरिंग एड्स वापरून जर त्याची ऐकण्याची क्षमता वाढवू शकतो तर तो जो बालक आहे तो नक्कीच मुका होणार नाही. नवजात बालकांचं अनिवार्य म्हणजे मॅन्डेटरी हिअरिंग स्क्रीनिंग हे करणं गरजेचं झालेलं आहे. त्यासाठी OAE ही नावाची एक टेस्ट केली जाते. ती टेस्ट खूप छोटीही असते. जेव्हा शिशू म्हणजे नवजात बालक हा हॉस्पिटलमध्येच असतो डिस्चार्जच्या आधी ही त्याची टेस्ट केली जाते. त्या टेस्टवरनं आपल्याला कळू शकतं की ते बालक ऐकू शकतं की नाही. जर एवढ्या लवकर वयात आपल्याला कळू शकलं की हे बालक ऐकू शकत नाही तर आपण त्याच्यावर पुढचे जे आपल्याला त्याच्या ट्रीटमेंटसाठी ज्या गोष्टी लागणाऱ्या आहेत त्या आपण लवकरात लवकर करू शकतो. म्हणून प्रत्येक जन्मलेल्या बालकाची किंवा लहान मुलाची ऐकण्याची ही OAE टेस्ट किंवा स्क्रीनिंग टेस्ट हे करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी अवेअरनेस स्प्रेड करणं हे सध्या गव्हर्नमेंटनी आपल्या हातात घेतलेलं आहे. आपल्याकडे जर दिसायला कमी असेल तर त्या माणसावर खूप कीव आणली जाते. पण जर कोणत्याही वृद्धाला किंवा माणसाला ऐकायला कमी येत असेल तर त्याची चेष्टा केली जाते. तर म्हणून वृद्धांमध्ये हे खूप आढळलं जातं की लोक समोर येत नाहीत की आम्हाला दोष आहे. जर दोष असेल तर त्याच्यासाठी हिअरिंग एड्स जी कानाची मशीन असते जसं आपल्याला दिसत नसेल तर आपण चष्मा वापरतो तसं ऐकायला येत नसेल तर कानाची मशीन असते जी आपण वयोवृद्ध लोकांना नक्कीच देऊ शकतो. दुसरी गोष्ट जेव्हा वयोवृद्ध लोक घरात एकटी राहतात त्यांच्या कानामध्ये ऐकण्याचा दोष असेल घरात बेल वाजली किंवा काही आपत्कालीन काही घडलं तर त्यांच्यासाठी आजकाल FM सिस्टीम्स पण घरी आलेल्या आहेत ज्याच्यानी लाईट ऑन होऊन त्यांना दिसू शकतो. तर या सगळ्या गोष्टी बाहेरच्या देशात खूप पुढारलेल्या आहेत वयोवृद्धांसाठी ज्या आपल्याकडे सध्या बोलीचालीत येत आहेत अजून आलेल्या नाही आहेत. श्रवण यंत्र ही गोष्ट एक लाऊड स्पीकर सारखी असते. कोणीही पहिल्यांदा लाऊड स्पीकरच्या बाजूला गेलं तर त्याचा त्रासच होतो. म्हणजे हा आवाज खूप मोठा येतो. ज्या माणसांना ऐकण्याचा प्रॉब्लेम आहे किंवा श्रवण दोष आहे त्यांनी जेव्हा अख्खा दिवस सडनली जर त्यांनी हे श्रवण यंत्र लावलं तर छोटे छोटे आवाज जसा फॅनचा आवाज AC आवाज गाड्यांचा आवाज जो त्यांना आत्तापर्यंत ऐकू येत नव्हता तो त्यांना मोठा यायला लागतो. आणि ज्याच्यानी चिडचिड होऊ शकते किंवा हे श्रवण यंत्र मला नाही वापरायचंय असं होऊ शकतं तर त्याच्यासाठी असं अडवाईस केलं जातं की तुम्ही हे जे श्रवण यंत्र आहे त्याची हळूहळू सवय करा. म्हणजे दिवसातनं सुरुवातीला 1-2 तास लावा 4 तास लावा खाली एक फेरी मारताना लावा. हळूहळू जेव्हा आपण चालू करू तेव्हा आपण त्याला ॲक्लमटाईज होतो म्हणजे आपण त्याला वापरायला आपल्याला सवय होते त्याची. दुसरी गोष्ट ही जी श्रवण यंत्र असतात ही इलेक्ट्रॉनिक आयटम असतं ते बॅटरीवर चालतात तर वेळेनुसार ते चेक करा की ती बॅटरी चालत आहेत की नाही. त्याच्यामध्ये कधी कधी मळ साचू शकतो ते खराब होऊ शकतात तर त्याची ही केअर घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. कारण हे जर बंद झालं तर ते रिपेअरिंगला देणं ते परत येईपर्यंत तुम्ही तेवढा वेळ ऐकण्यापासून वंचित राहू शकता.